नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे. आज आपण 9वीचा मराठी या विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर बघतोय. 100 गुणांचा पेपर आहे हा. विभाग 1 गद्य अ खाली उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करत आपण पहिला उतारा वाचूयात. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. प्रीतम लुथरा, जोशी कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामबोलीत हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. खिडकीडे अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाहून दीनवाणे भाऊ चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणून माझ्या लक्षात राहिले. थोडे अबोल, कोणाशी न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसा बसा काठावरती पास होतो. वर्गात शिंकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतल्या. म्हटले, नीट मराठी लिहित नाही, मराठी येत नाही. तुझ्या आई वडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझ्या बेजबाबदारपणा कळायला हवा. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत अडखळत एक एक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्यावर 1 वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. यावर्षी मी इथे मामा मामीकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्यामुळे बाकी विषयही कळत नाहीत. आपण हा उतारा वाचला, त्याच्यावरचे प्रश्न बघा. खालील आकृती पूर्ण करायची. प्रीतमचा स्वभाव. प्रीतमच्या स्वभावाबद्दल इथे काही 4 गोष्टी इथे आलेल्या आहेत, त्या लिहायच्यात. प्रीतमचे व्यक्तिमत्व कसे होते त्याच्याबद्दलही रकाणी भरायचे आहेत. 1-1 गुण आहेत प्रत्येकी याला. पुढचा प्रश्न आहे दुसरा. अ प्रीतमची कौटुंबिक स्थिती 1 गुण आहे याला. ब नामवलीतील वेगवेगळे शब्द त्याला 1 गुण आहेत. 3 अ खालील शब्दातील उपसर्ग घटित प्रत्येक घटित शब्द लिहा. बेजबाबदार यातला त्याला 1 गुण आहे. ब समासाचा प्रकार लिहा. दिवसेंदिवस आणि आई वडील त्याला 1 गुण आहे. चौथा आहे स्वमत लिहा. मायेचं छत्र हरपलेल्या वर्गातील मित्रांशी मैत्रिणीशी तुम्ही कसे वागता ते लिहा. मायेचं छत्र म्हणजे त्याची आई नाहीये जवळ आणि आईसारखी माया तर कोणीच दुसरं करू शकत नाही. तर या आईचं मायेचं छत्र हरपलेलं आहे आणि वडील त्याच्या सोबत नाहीये. तर तुम्ही कसे वागता हे तुमचं मत तुम्ही इथे मांडायचंय. तुम्ही म्हणाल की आमच्या आयुष्यात कुणी आलंच नाही असं, तर असं नाही. आपल्याला कल्पना करायला लागते अशा वेळेला. त्यामुळे तुम्ही कल्पना करून ते लिहा. ब आहे खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता इथे परत एकदा उतारा आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण उताऱ्याचं वाचन करूयात. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात. लेखक आणि प्रकाशक, गायक, वादक, कलाकार, रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडी जोडीनेच काम करत असते करणार असतात. व्यवहाराचं अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्क असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावली पाहिजे. तो अलिखित नियम असतो. सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते. आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोग ही ती सर्रास करत असतात. तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकांना लेखकाचे आभार मानण्याची फारशी गरज नाही. लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचं याहून चांगलं हस्तलिखित त्याचं प्रकाशकाला देऊ शकेल. आपली निष्ठा कृतीने सिद्ध करेल. दोघही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं कामाला लागणं पसंत करतील. आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात. अ प्रश्न एक. अ औपचारिकता म्हणून हे शब्द वापरतो. कोणते शब्द वापरतो आपण औपचारिकता म्हणून? ते इथे शब्द आलेले आहेत जसं की आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा. 1 गुण आहे याला. ब एकमेकांशी सहसंबंध असणारे घटक कोणकोणते आहेत ते इथे नमूद करायचं आहे. ते पण खूप सोपं आहे. जसं गायक, वादक, एक कलाकार, रसिके, तर हे इथे लिहायचंय तुम्ही. प्रश्न इथे पुढचा प्रश्न आहे हे बघा. बरोबर जोडी ओळखा. भाण हरपणे, गुंग होणे, भडाभडा बोलणे, मोठ्याने बोलणे, निरोप देणे, संदेश पाठवणे, यातली बरोबर जोडी कोणती आहे ते इथे लिहायचंय. 1 गुण आहे याला. पुढचा प्रश्न आहे विरामचिन्हे ओळखा. तर विरामचिन्ह ओळखायची आहे. सूर्य समानार्थी शब्द लिहा. पहिला लिहूयात सूर्य आणि पक्षीला. 1 गुण आहे त्याला. आणि खालचा विरामचिन्हे ओळखा. तर ही विरामचिन्हांची नावं काय काय ते इथे सांगायची आहे. जसं की पहिलं उद्गारवाचक चिन्ह आहे. अशा प्रकारे या चिन्हांना काय म्हणतात ते लिहा. 1 गुण. अव्यय ओळखा. पुढचा प्रश्न. अ झाडाखाली मुलांची पंगत बसली होती. ब प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यात भावनिक नातं निर्माण झाले होते. त्याला 1 गुण आहे.
विरुद्धार्थी शब्द लिहा प्रेम आणि गर्द आणि खालील वाक्य नकारार्थी करा. फरसू तिसरी चौथीच्या पुढे गेला होता. एक गुण याला. केवल वाक्य लिहा जमीन विकली म्हणून हा बंगला बांधता आला याला एक गुण आहे. विशेष आणि विशेषणाच्या जोड्या लावा. विशेषण विशाल निळेशा प्रचंड विशेष ढक आणि आत्मविश्वास अंतकरण. तर इथे विशेषण विशेष दिले दोन्ही पण त्यातल्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. पाचवा अप्रश्न आहे पत्रलेखन. ते पत्रलेखन बघा कसं आहे. फिट अँड फाईन स्पोर्ट्स हाऊस आहे. क्रिकेट व्हॉलीबॉल बॅडमिंटन हॉकी बुद्धिबळ व्यायामाचं साहित्य ट्रॅक सूट. संपर्क आहे श्री राजीव पटवर्धन. त्यांचा नंबर दिलाय ते 022 55 66 55 6. कार्यालय आहे 302 इंद्रप्रस्थ हाईट्स संभाजीनगर नवी मुंबई. आता इथे शाळेच्या क्रीडा विभागासाठी आवश्यक साहित्याची मागणी करणारं पत्र लिहायचं किंवा निकृष्ट साहित्य दिल्याबद्दल तक्रार करण्याचं पत्र लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे दुसरा एक तृतीयांश सारांश लेखन करायचे. पाच गुण त्याला. आपलं जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी व्यवसाय प्रत्येकाला वाटत असते पण तसे न ते होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर सुखकणभर हाच अनुभव येतो पण तसे का होते. मानवी जीवनात अहंकार हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो कारण तो सूक्ष्म रुपातही असतो आणि स्थूल रुपातही. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवत असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार. या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणं शक्य नाही. म्हणून माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलत असतो तेव्हा तो हे विसरतो की मी सुद्धा एक निसर्गाचा घटक आहे. त्याचा एक तृतीयांश लक्षण करायचंय. पुढचं आहे याला पाच गुण आहेत. तिसरं आहे कथालेखन. 80 ते 100 शब्दात अपूर्ण कथा पूर्ण करा. निरंजन एक गरीब पण हुशार मुलगा. रोज कोणाकडे तरी जेवणारा. परीक्षेचे दिवस होते. एके ठिकाणी रस्त्यात कोणीतरी रेल्वेचा रूळ उखडला होता. त्याच रुळावरून 9:30 ची गाडी जाणार होती. गाडी गेली तर अपघातात अनेकांचे प्राण जाणार. क्षणात विचारला आणि तो डॅश डॅश. आता त्यांनी काय केलं असेल, कसं केलं असेल, कसं वाचवलं असेल, कपुडे रेल्वेचं काय झालं असेल, या सगळ्याबद्दल तुम्ही विचार करून इथे लिहायचं आहे. पाच गुण त्या प्रश्नाला. ब आहे विभाग संवाद लेखन. 60 ते 80 शब्दांमध्ये संवाद लिहायचा आहे. विषय शेतकरी व व्यापारी. तर शेतकरी आणि व्यापारी मध्ये जो संवाद होतो किंवा होऊ शकतो त्याच्याबद्दल तुम्ही इथे लिहायचंय. पाच गुण. दुसरा प्रश्न आहे विद्यालयात साजरा केलेल्या वाचन प्रेरणा दिनाचा वृत्तांत लिहा. तर यासाठी पाच गुण आहेत. लेखन कौशल्य. खाली दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहा. 80 ते 100 शब्द. मी पंतप्रधान झालो तर माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग. मी पंतप्रधान झालो तर लिहू शकता पण दुसरा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंगही नमूद करू शकता कारण अशा खूप घटना घडतात की ज्या आपल्याला फार वेगळ्या पद्धतीनं झालेल्या असतात आपल्या आयुष्यामध्ये. त्याही तुम्ही मांडू शकता. तर इथे आपली ही प्रश्नपत्रिका जी आहे ना ती संपली आहे. तर आपण आता इथेच थांबूयात. छान अभ्यास करा. सराव पेपर म्हणून हा पेपर तुम्हाला दिला होता. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.